एकदा आपण आपलं प्रॉफिट फक्त पहिला बुक करू. ओके, तर 4410 आपण प्रॉफिट बुक केला. ज्यामध्ये जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला होता की मी मॉर्निंगला विदिन काही मिनिटांमध्ये 4000 आसपास प्रॉफिट बुक केलं होतं, तर ते कशा प्रकारे बुक केलं होतं, काय त्याच्या मागचा थॉट प्रोसेस होता आणि एवढे क्वांटिटी आपण कशा प्रकारे आपण शुअरली ट्रेड करू शकतो, तर त्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघायच्या. चला तर आपण स्टार्ट करू. आता हा जो नॅसडॅक आहे, ह्या नॅसडॅक मध्ये जे की टेक्नॉलॉजी सेक्टर आहे आणि त्या टेक्नॉलॉजी सेक्टरच्या टॉपच्या 100 कंपनी त्यामध्ये असतात. आणि जर का नॅसडॅक आणि इंडियन आय टी कंपनी ह्याच्यामध्ये एक रिलेशन आहे, ज्या ज्या टाइमला नॅसडॅक हा जास्त पॉझिटिव्ह असतोय तर त्या त्या टायमिंगला आपले जे आय टी स्टॉक असतात त्यामध्ये एक चांगली मोमेंटम असते, आणि ज्या ज्या टायमिंगला नॅसडॅक हा चांगला निगेटिव्ह असणार आहे त्या टाइमला आपल्या जे आय टी कंपनीज असतील, इंडियन आय टी कंपनी, ते पण काय असतील, निगेटिव्ह असतील. तर सेम टू सेम कन्सेप्ट वरती मी ट्रेड प्लॅन केला होता आणि त्यामध्ये पण नुसता रात्री मी ऍक्च्युली अपडेट पण केला होता आपल्या टेलिग्राम चॅनल मध्ये की हा जो नॅसडॅक होता किंवा डाउजन होता तर हा दोन्ही पण काय होते, चांगले पॉझिटिव्ह होते. आणि त्यानंतर ना मिड टर्म मध्ये ज्यावेळी पण 12:30 टायमिंगला अगेन नॅसडॅक जो होता आपला हा 3% अप गेला होता, तर त्याचवेळी मला शुअर इन्फॉर्मेशन आली होती. तर त्या इन्फॉर्मेशन वरती आपण आय टी कंपनी मध्ये चांगली मोमेंटम असतात हे मला कळालं होतं. आणि डेफिनेटली त्यानंतर मी काय केलं की त्यानंतर आपलं प्राइस ऍक्शन फॉलो केलं. नुसतं आपण न्यूज बेस्ड ट्रेडिंग नाही करायचं आहे, न्यूज बेस्ड प्लस प्राइस ऍक्शन फॉलो केला तर रिझल्ट जो असणार आहे तो रिझल्ट हा 90 अबाउट 95% आपली अॅक्युरेसी वाढते, त्यामध्ये प्रॉफिटेबल व्हायची प्रोबॅबिलिटी पण सगळ्यात जास्त होते. आणि एलटीडीएसचा जर आपण स्टॉक जर का चेक केला आता ह्याच्यामध्ये काय करायचं, ह्याच्यामध्ये आपण एक इंडिकेटर युज करायचा आहे, व्ही वॅप नावाचा व्हॉल्यूम वेटेड एव्हरेज प्राइसचा इंडिकेटर युज करायचा आहे. आता एंट्री प्लॅन काय करायचा आहे, तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, जसं की मार्केट ओपन झालं, ओपन झाला झाला काही करायचं नाहीये, पहिले 5 मिनिट आपल्याला वेट करायचं. पहिले 5 मिनिटांमध्ये आपल्याला डिसाइड करायचं की कॅन्डल कशी बनत आहे, मार्केटमध्ये काय मोमेंटम चालू आहे, तर आपल्याला फक्त ऑब्झर्वेशन करायचं. सोबत आपल्याला काम काय कसं कशाप्रकारे आपला ट्रेड प्लॅन करायचा आहे, पहिल्यांदा आपण काय केलं, पहिल्यांदा आपण कॅन्डलचा टाइप बघितला. कॅन्डल बनली होती स्ट्रॉंगेस्ट ग्रीन कॅन्डल तयार झाली होती. आता ग्रीन कॅन्डल बनल्यानंतर आपल्याला एंट्री घ्यायची नाहीये, ते ग्रीन कॅन्डलनं काय केलं होतं, व्हीवॅपला क्रॉस केलं होतं. म्हणजे एक्झाम्पल जर आपण चेक केला तर ह्याच्यामध्ये आहे आपल्या इथं एक ग्रीन कॅन्डल, आणि ग्रीन कॅन्डल ज्यावेळी पण व्हीवॅपला क्रॉस करणार आहे आणि कॅन्डलचं क्लोजिंग हे व्हीवॅपच्या लाईनच्या वरती आलं तर आपण डेफिनेटली सेकंड जे आपलं एंट्री प्लॅन काय असणार आहे, सेकंड की ज्याच्यावरती जी सेकंड कॅन्डल तयार होणार आणि ती सेकंड कॅन्डल काय करायला पाहिजे, हाय जो आहे 5 मिनिटचा जो हाय आहे त्या हायच्या वरती क्रॉस करायला पाहिजे. ज्यावेळी पण हायच्या वरती क्रॉस करणार आपण डायरेक्ट त्यामध्ये एंट्री घेणार आहे. आणि आपलं जे टार्गेट असणार आहे ते टार्गेट असणार आहे आपलं की डायरेक्टली पुढचा जो पण रेजिस्टन्स असेल तो आपण टार्गेट प्लॅन करू शकतो, किंवा ह्याच्यामध्ये आपण टार्गेट कसं डिसाइड करू शकतोय की ज्यावेळी अगेन हा ज्यावेळी व्हीवॅपला क्रॉस करेल डाऊन साईडला तर इथं पण आपण टार्गेटला बुक करू शकतोय, प्रॉफिटला बुक करू शकतोय. किंवा जर का तुम्हाला सॅटिस्फॅक्शन वाटलं, जर का तुम्हाला वाटलं की आपल्याला सकाळ सकाळी मॉर्निंगला एक चांगले प्रॉफिट होतंय तर डेफिनेटली सॅटिस्फॅक्शन आपण एक्झिट प्लॅन करू शकता. आणि जर का आपण चेक केला खालती डाऊन साईडला तर व्हॉल्यूम पण जास्त होता, सेकंड थिंग व्हीवॅपला क्रॉस केला होता, फर्स्ट 5 मिनिटाची कॅन्डल स्ट्रॉंग ग्रीन होती आणि देन आपण हायच्या वरती प्लॅन करायचा बाईंग साईडचा. त्यानंतर ना तुम्ही ह्याच्यामध्ये जर का तुम्ही ऑप्शन मध्ये ट्रेड करणार असाल तर ऑप्शन मध्ये शक्यतो जे पण प्राइस चालू आहे, फॉर एक्झाम्पल आता प्राइस चालू असेल आपली 4000ची, तर 4000च्या जवळचा जो पण आपला ऑप्शनचा कॉल ऑप्शन असतोय तर तुम्ही कॉल ऑप्शनला पिक करू शकता. आणि आपल्याला त्यामध्ये स्टॉप लॉस काय प्लॅन करायचा आहे की स्टॉप लॉस जो असणार आपला की ज्यावेळी पण व्हीवॅपच्या खाली रेड कॅन्डल अशा टाइप मध्ये येणार आहे त्यामध्ये आपण स्टॉप लॉसला एक्झिट करणार आहे. तर हा झाला आपला पहिला नंबर स्टॉप लॉस. सेकंड काय स्टॉप लॉस, तर जी पण ग्रीन कॅन्डल आहे ज्या कॅन्डलच्या वरती आपण एंट्री बाय केली होती त्याचा जो लो पॉईंट असणार आहे हा आपला असणार आहे स्टॉप लॉस. ओके, आता याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये स्टॉप लॉस हिट व्हायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात कमी असते, बिकॉज आपल्याला ऑलरेडी इव्हेंट कळालं की इव्हेंट काय होता किंवा मार्केट कशा प्रकारे मुवमेंट आज करू शकते, तर ह्या गोष्टी आपल्याला कालच ऍक्च्युली कळाल्या होत्या. तर त्यामध्ये एक शुअरली मोठे टार्गेट भेटतात. आता याचा आपण सेकंड एक्झाम्पल पण बघू शकतोय आजच्या डेला कोफोर्ज नावाचा कंपनी, जे की मी टेलिग्राम चॅनलवरती काल पण डिसाइड टाकला होता. तर कोफोर्ज मध्ये पण हायच्या वरती गेला, त्यानंतर एक मोठी मोमेंटम अपसाईडला झाली होती. ऑलमोस्ट जर आपण पॉईंट वाईज चेक केले तर 4020च्या वरती तो गेला ऑलमोस्ट, त्यामध्ये पण 30-35 पॉईंट भेटले. त्यानंतर आपण चेक करू आपला एलटी, जो मी व्हिडिओ क्रिएट केला तो होता माइंडट्री नावाचा. त्यानंतर आपण चेक करतोय एलटी आहे आणि माइंडट्री ऍक्च्युअली ज्यावेळी पण मी ते रेकॉर्डिंग केलं होतं तेच ऍक्च्युअली जुनं होतं, आता जे बनवलं ते हे आजचं आहे, त्यावेळी पण हेच गोष्टी झाल्या होत्या.
पण त्यामध्ये काय होतं, त्या टाइमला माइंडट्री आणि एलटीआय हे दोघं वेगवेगळे स्टॉक होते, बट आता काय झालं ते दोघांना मर्ज केलं, त्याच्यामुळे आपल्याला एकच स्टॉक दिसते एलटीआय माइंडट्री। आता ह्याच्यामध्ये पण ज्यावेळी पण हा स्टॉक 4400 क्रॉस केला, हायच्या वरती गेला, अगेन त्यामध्ये एक 4439 टार्गेट होतं, त्यानंतर अगेन तो वरतीच गेला। आणि ओव्हरऑल जर आपण चेक केला तर ओव्हरऑल हा गेला होता आपला 4465, बट मॉर्निंगच्या पहिल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये चांगली मुवमेंटम येते, एलटीटीएस मध्ये पण चांगली मुवमेंटम आली होती। तर असे वेगवेगळे स्टॉक असतील जे की आय टी सेक्टर मधले असतील, जर का तुम्हाला आय टी सेक्टरचे स्टॉक माहीत नसतील तर हे जे पण स्टॉक मी सांगितले तर या स्टॉक मध्ये पण तुम्ही चेक करू शकता, बिकॉज हे सगळे स्टॉक हे फास्ट मुवमेंटम होतात कम्पेअर टू इन्फोसिस आणि टीसीएस। दोघं पण मूव्ह होतात बट थोडेसे कमी मूव्ह होतात, बट हे ह्याच्यामध्ये जास्त मोमेंटम असतात। तर सेम लॉजिक वरती आपण ट्रेड प्लॅन जर का केला, आपण जर का ट्रेडिंग प्लॅन केला तर डेफिनेटली आपल्याला प्रॉफिटेबल राहायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त असते। जर का तुम्हाला व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन नवीन वाटले असेल, काहीतरी नवीन गोष्ट शिकायला भेटली असेल, तर डेफिनेटली तुम्ही लाईक करू शकताय, सबस्क्राईब करू शकताय आपल्या चॅनलला। तर हे सेम टू सेम मी फॉलो केलं होतं। जर का तुम्हाला कंटेंट आवडला असेल, इन्फॉर्मेशन नवीन समजले असेल, तर डेफिनेटली लाईक करू शकता, शेअर करू शकता, आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब